नमस्कार, मी भाग्यश्री। माझ्या टॉप मराठी शिवणकलामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण या ब्लाऊजची खूप छान अशी बाही डिझाईन बनवणार आहोत आणि बाहीवरती आपल्याला हार्ट डिझाईन तयार करायची आहे आणि तेही खूप सोप्या पद्धतीने व सावकाश सांगणार आहोत। आणि जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा। तर ही बाहीची डिझाईन ही खूप सुंदर आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला ही डिझाईन ही व्यवस्थित समजेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर अस्तर हे आपल्याला चार पदरी फोल्ड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे, आणि इकडचा हा खुला भाग आहे आणि ज्या साइडने आपण बसतो तो भाग हा जॉईंट आहे। जॉईंट भागाकडूनच आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे। तर ही बाही आपण 36 साइजच्या ब्लाऊज साठी बनवणार आहोत। तर या बाहीची उंची आहे आपली 5 इंच, त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचा आहे, म्हणजे 5.5 इंच। जे आपण अर्धा इंच वाढवलेला आहे ते आपल्याला शिलाईसाठी लागतं म्हणून आपण अर्धा इंच वाढून घेतलेला आहे। तर या ठिकाणी मी 5.5 इंचावरती एक टिक करून घेत आहे। तर आता आपण बाहीची रुंदी पाहूयात। 36 साइजच्या ब्लाऊजचा मुंडा आहे 6 इंच। तर या ठिकाणी आपल्याला मुंडा घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी 6 इंचावरती एक टिक करून घेत आहे। तर बाहीची रुंदी ही आपल्याला आपल्या मुंड्यानुसार घ्यायची असते आणि त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिन साठी 2.5 इंच वाढवून घ्यायचं आहे। तर एकूण रुंदी आपली 8.5 इंच येत आहे। तर या अगोदर मी बाही कटिंगचा चार्ट बनवलेला आहे, तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल। तर आता हे आपण मार्किंग करून घेऊयात। जे आपण मार्किंग करून घेतलेलं आहे ते आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे। तर इकडचा हा खुला भाग आहे, तर खुल्या भागाकडून आपल्याला 2.5 इंचावरती टिक करून घ्यायची आहे। जी टिक आपल्याला करायची आहे ती वरच्या साइडनी करायची आहे। ज्या ठिकाणी आपण टिक करून घेतलेली आहे त्याच्या इकडच्या साइडने आपल्याला 1 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची आहे। आणि इथून आपल्याला ज्या ठिकाणी आपण 2.5 इंचावरती टिक केलेली आहे आणि 1 इंचावरती टिक केलेली आहे तिथपर्यंत आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे। आणि समोरच्या भागासाठी आपल्याला आतमधून 1 इंचापर्यंत गोलाकार देऊन घ्यायचा आहे। तर हे आपला अंतर आलेला आहे 1.5 इंच। तर या ठिकाणी आपली बाहीची मार्किंग तयार आहे। तर आता आपण बाही कट करून घेऊयात। अगोदर आपल्याला पाठीमागलच्या मुंड्याचा भाग कट करून घ्यायचा आहे। आपल्याला आता समोरच्या मुंडाचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि बाहीच्या सेंटर वरती एक आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला सेंटर समजतं या ठिकाणी। आणि समोरच्या भागासाठी एक आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला समोरचा भाग समजतो। तर अशा प्रकारे आपण दोन्ही ठिकाणी कट देऊन घेतलेले आहेत। तर आता आपण बाहीवरती डिझाईन तयार करून घेऊयात। त्यासाठी बाही मी फोल्ड करून घेत आहे। सेंटरहून आपल्याला बाही फोल्ड करून घ्यायची आहे आणि आपल्याला खालच्या साईडनी 1 इंचावरती एक टिक करून घ्यायची आहे या ठिकाणी। आणि या ठिकाणी खालच्या साईडने आपल्याला 2.5 इंचावरती एक टिक करून घ्यायची आहे। आणि ज्या ठिकाणी आपण 1 इंचावरती टिक केलेले आहे त्याच्या वरच्या साईडने आपल्याला 3 इंचावरती एक टिक करून घ्यायची आहे। तर आता आपण डिझाईनला आकार देऊन घेऊयात। तर या ठिकाणी आपल्याला इथून खालच्या साईडने थोडासा गोलाकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे। आणि या ठिकाणी आपल्याला हार्ट शेपचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर आता आपण आकार देऊन घेऊयात। तर अशा प्रकारे आपण हार्ट शेपचा आकार देऊन घेतलेला आहे आणि खालच्या साईडने हा आकार देऊन घेतलेला आहे। तर या ठिकाणी आपली बाहीची डिझाईन तयार आहे। बाहीची डिझाईन आपल्याला आता इकडच्या साईडने उमटवायची आहे, त्यासाठी हा भाग आपण इकडच्या साईडने ठेवणार आहोत।
याच्या सेंटर वरती आणि याला थोडंसं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. इकडच्याही भागावरती हा भाग उमटलेला आहे तर आता आपण इथून मार्किंग करून घेऊयात. तर या ठिकाणी आपण अशा प्रकारे आकार देऊन घेतलेला आहे. तर आता आपल्याला खालच्या बाहीवरती हा आकार उमटवून घ्यायचा आहे. तर खालची बाही आपण याच्यावरती ठेवणार आहोत. तर हे बरोबर ठेवायचे आहेत भाग आपल्याला. तर हे दोन्ही भाग आपल्याला बरोबर ठेवायचे आहेत. कोणताही भाग खाली किंवा वर होता कामा नये, नाहीतर आपली डिझाईन ही व्यवस्थित दिसणार नाही. तर या ठिकाणी आपल्याला थोडस प्रेस करून घ्यायचं आहे. तर याला परत आपण मार्किंग करून घेऊयात. तर या ठिकाणी आपली दोन्ही बाहीवरती डिझाईनची मार्किंग तयार आहे. तर आता आपण ब्लाउज पीस वरती कट करून घेऊयात. तर आता आपण बाही ब्लाउज पीस वरती कट करून घेऊयात. तर या ठिकाणी आपण बाही ठेवून कट करून घेऊयात. बाही आपण इथून कट करून घेऊयात. बाही कट करत असताना थोडासा एक्स्ट्रा कपडा ठेवूनच कट करायचा आहे, म्हणजे आपल्याला शिवत असताना बाही सोपं जातं. बाहीची डिझाईन शिवल्यानंतर खूप छान दिसते. तर या ठिकाणी आपली बाहीची कटिंग तयार आहे. तर आता आपण बाही शिवून घेऊयात. चला तर मग बाहीची डिझाईन आपण शिवून घेऊयात. ही डिझाईन खूप छान दिसते शिवल्यानंतर. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हालाही ही डिझाईन समजेल. तर हा अस्तरचा भाग आपल्याला खालच्या साईडने टाकायचा आहे. जिकडून आपण ही मार्किंग करून घेतलेली आहे ती आपली खालच्या साईडने आली पाहिजे या पद्धतीने, म्हणजे आपल्याला शिवण्यासाठी हे सोपं जातं. आणि त्याच्यावरती हा ब्लाउज पीसचा भाग टाकायचा आहे. हे ब्लाउज पीसचा भाग हा खालच्या साईडने सरळ बाजूने टाकायचा आहे आणि वरच्या साईडने उलटी बाजू आहे. तर आता आपल्याला इकडच्या साईडने इथून या डिझाईनला इथून अशा प्रकारे शिलाई देऊन घ्यायची आहे इथंपर्यंत. तर शिलाई देत असताना ही शिलाई आपल्याला एकदम सावकाश द्यायची आहे या डिझाईन पाशी, म्हणजे आपली डिझाईन ही बरोबर येईल. तर आपण इथून शिलाई देऊन घेऊयात. इथून पण जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण बाहीला शिलाई देऊन घेतलेली आहे. तर आपल्याला जिथून आपण डिझाईनला आकार दिलेला आहे तिथून आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे. ज्या ठिकाणी आपण शिलाई दिलेली आहे त्याच्या आतमधून आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा कपडा ठेवून कट करून घ्यायचा आहे इथून. तर आता आपण कट करून घेऊयात. आपल्याला आता इथून हा हार्ट शेप कट करून घ्यायचा आहे.
आणि या हार्ट शेपच्या आतमधून आपल्याला थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे आपली फिनिशिंग व्यवस्थित येते। तर बाही आपल्याला आता पलटी करून घ्यायची आहे। तर अस्तर हे आपल्याला खालच्या साइडने टाकायचं असतं, तर इथले आपल्याला कोणे काढून घ्यायचे असतात। जे कोणे आहेत ते आपण या सुईने काढून घेणार आहोत, म्हणजे आपले टोके व्यवस्थित दिसतात। आपण आता इथून शिलाई देऊन घेऊयात, पूर्ण बाहीला आणि डिझाईनला आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर हे खालचं अस्तर हे वरच्या साइडने दिसता कामा नये। या ठिकाणी आपण बाहीला इकडच्या साइडने शिलाई देऊन घेतलेली आहे। तर आता आपल्याला बाहीला लेस लावून घ्यायची आहे, तर मी ही लेस लावून घेणार आहे। तर लेस आपल्याला इथून लावायची आहे, तर लेसला आपल्याला इकडच्या साइडने शिलाई द्यायची आहे, म्हणजे खालच्या साइडने। ज्या ठिकाणी कोणी आलेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला लेस ही फोल्ड करून घ्यायची असते। लेसला आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे, डबल म्हणजे आपल्याला वरच्या साइडने लेसला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर या ठिकाणी पाहू शकता की लेस लावल्यानंतर आपली बाही खूप छान दिसत आहे। तर आता आपल्याला इथून शिलाई देऊन घ्यायची आहे। आपल्याला या ठिकाणी एक आता शिलाई देऊन घ्यायची आहे, त्यासाठी मी सुई व दोरा घेतलेला आहे। दोरा हा मी डबल फोल्ड घेतलेला आहे। तर या ठिकाणी आपण आता शिवून घेऊयात।
अशा प्रकारे। तर या ठिकाणी एक आपण लटकन लावून घेणार आहोत हे लटकन लावल्यानंतर हे आणखीनच खूप छान दिसतं। खालच्या साइडने आपल्याला दोऱ्याला गाठ देऊन घ्यायची आहे। इथे पाहू शकता की आपली बाही ही खूप सुंदर आणि छान दिसत आहे। आणि या ठिकाणी एक आपण हा छोटासा पॅच लावून घेणार आहोत। तर अशाच प्रकारे आपण दुसरी ही बाही शिवून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपली दोन्ही बाही शिवून तयार आहे। या ठिकाणी पाहू शकता की ही डिझाईन खूप मस्त दिसत आहे। तर तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा ही डिझाईन आणि मला कमेंट्स मध्ये सांगा की ही कशी आली आहे। तर ही बाहीची डिझाईन आपण ब्लाउज शिवल्यानंतर दंडाला ही खूप छान दिसते। तर या ठिकाणी आपली बाहीची डिझाईन ही तयार आहे। तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। लाईक आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूची घंटी दाबायला विसरू नका। जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती येईल आणि तो तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।